नमस्कार. आज आपण अभ्यासणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी यातील घटक उतारा व त्यावरील प्रश्न. तर मग आज आपण या व्हिडिओ मध्ये उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्न हे कशा प्रकारे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. तर मग चला आपण प्रथमतः उतारेचं प्रकट वाचन करूयात. खाली दिलेल्या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा. तुमच्या अवधानाला एकाग्र केल्याने तुम्हाला हवा तेवढा वेळ व विशिष्ट बाब मनात ठेवता येते. तुमचे अवधान वेधण्यासाठी बाहेर अनेक प्रकारचे घटक उपस्थित असतात. असे घटक आपल्या आतील घटकांशी विचारांशी आणि भावनांशी झगडत असतात. त्यासाठीही अवधानाची गरज असते. विचलित करणाऱ्या बाबी आणि व्यत्ययांकडे दुर्लक्ष करून अवधान एका जागेवर स्थिर करणे म्हणजे एकाग्रता होय. विचलित करणाऱ्या बाबी आणि अडथळ्यांशी सामना करण्याची धोरणे तुमच्या स्मृती साधनांचा वापर वाढविणे, अवधानाच्या शक्तिशाली सवयी विकसित करणे आणि एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहेत. अशा प्रकारे आपण खूप मोठ्या प्रमाणावर माहितीचे संकलन करू शकतो आणि आपल्याला जे पूर्वीच कळलेले असते त्यासोबत या नवीन माहितीचा संबंध जोडता येतो. ही नवी माहिती यानंतर तुमच्या दीर्घकालीन स्मृतीचा भाग बनून जाते. अशा प्रकारे आपण उतार्याचं व्यवस्थित आकलन करून प्रगट वाचन केलेलं आहे. तर मग आता आपण बघणार आहोत या उतार्यावर दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे. प्रश्न पहिला आहे, एकत्र जमा करणे या अर्थाने उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 अवधान, 2 स्मृती, 3 संकलन, 4 केंद्रित. तर मग बघा, हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बरोबर उत्तर आहे एकत्र जमा करणे या अर्थाने उतार्यात आलेला समानार्थी शब्द आहे संकलन. तर आपला पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, एकाग्रता म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत, 1 अवधान स्थिर करणे, 2 एकटक बघणे, 3 मन विचलित होणे, 4 यापैकी नाही. तर मग बघा, हे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपला योग्य उत्तराचा पर्याय आहे 1 नंबर, अवधान स्थिर करणे. या उतार्यावरील शेवटचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, तुमचे अवधान वेधण्यासाठी बाहेर उपस्थित असणाऱ्या घटकांत खालील कोणता शब्द उतार्यात सांगितलेला नाही? पर्याय खालीलप्रमाणे दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 विचार, 2 आहार, 3 भावना, 4 घटक. तर मग बघा, हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी विचार, भावना आणि घटक हे 3 उतार्यात आलेले आहेत आणि आहार हा शब्द उतार्यामध्ये दिलेला नाही. तर मग आपलं बरोबर पर्याय आहे 2 नंबरचा पर्याय, आहार. अशा प्रकारे आपल्याला दिलेला उतार हा वर्णन, घटना, प्रसंग किंवा संवाद यापैकी नेमकं कशावर दिलेला आहे हे आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि उतारातील आशय व्यवस्थित समजून घेतला तर उतारा वाचनावर जे प्रश्न दिले जातात ते प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. धन्यवाद.